अपघात आणि वाहतूक कोंडी हे मुख्यतः शिस्तीचा अभाव आणि वाहतूक नियमांबद्दलचं अज्ञान यामुळे निर्माण होतात. हॉर्न, सायलेन्सर वाहनांचे कर्कश आवाज, वेगानं वाहन चालविणे आणि त्यातून होणाऱ्या अपघातांचे मुख्य कारण म्हणजे वाहतुकीच्या नियमांचं पालन न करणे. फेरारी की सवारी चित्रपटातील संवादातून एक चांगली शिकवण मिळते आहे. जो देखेगा वही सिखेगा म्हणूनच साईनाथनगर येथील विस्टाफेस 2 येथे राहणारे सॉफ्टवेअर इंजिनियर राहुल जयवंतराव शिंपी यांनी वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा या सदराखाली देखावा स्वतः तयार केलाय. आरास पर्यावरणपूर्वक असून ज्यात कागदी पुष्टे, आईस्क्रीमच्या काड्या, ओढण्या, कागदी प्रतिकृती इत्यादींचा वापर केलाय. वाहतूक नियम पाळून आणि हेल्मेट परिधान करून बाप्पा दुचाकीवरून स्वार होत आहेत अशी श्रींची मूर्ती शाडू मातीनं घरीच साकारण्यात आली आहे. विविध रस्ते माहिती फलक त्यांचे प्रकार या आराशीमध्ये दाखविले आहेत. मद्यपान करून वाहन चालू नये याबाबत जनजागृती करण्यासाठी मद्य बाटलीची प्रतिकृती दाखवून त्यातून मद्यरूपी पाणी पडताना दाखवलंय. तसेच वेगावर नियंत्रण ठेवावे यासाठी स्पीडोमीटरचीही प्रतिकृतीही बनविण्यात आली आहे. चिमुकल्यांना वाहन चालविण्याचा अनुभव मिळण्यासाठी बसची प्रतिकृती तयार केली आहे ज्यात बसून सेल्फी काढू शकतात. सध्या वाहनांचे अपघात खूप प्रमाणात वाढले आहे आणि त्याचं मुख्य कारण आहे नियमांचे पालन न करणे. याच धर्तीवर आम्ही ह्या देखाव्यामध्ये कुठल्या कुठल्या कारणांमुळे वाहनांचे अपघात होतात तर ते आम्ही याच्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामध्ये ओव्हर स्पीड एक प्रकार आहे, लेनचे पालन न करणे, त्याचप्रमाणे मद्य पिऊन वाहने चालवणे, तर ह्या देखाव्यामध्ये आम्ही त्याच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. तसेच ह्या देखाव्यामध्ये गणपती बाप्पा स्वतः वाहन चालवत आहे व त्यांनी हेल्मेट परिधान केले आहे अशी शाडू मातीची मूर्ती आम्ही स्वतः घरी बनवली आहे. यासाठी मला माझ्या परिवाराचं सहकार्य लाभलं. त्यात माझी पत्नी प्रिया, माझी आई संध्याताई आणि माझा मुलगा सत्यजित यांनी मला सहकार्य केलं. प्रतिनिधी अफजल पठाण, दिशा न्यूज, नाशिक.